आणि बघूया फलंदाजसाठी आमंत्रित केले गेले ते 11. तर दोन्ही टीम्स ने आपापली जागा घ्यायची. कोंदोडे ग्रामपंचायतचे थेट सरपंच प्रमोदजी देशमुख, या स्पर्धेचे मुख्य आयोजक जगदीश देशमुख, त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर या ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य यांना विनंती असेल की आपण या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. दरम्यान शत्रघ्न सजवलं जातंय ते कल्पेश स्मृती. दोन्ही संघाने आपला 12 प्रतिनिधी, दोन्ही संघाने आपला 12 प्रतिनिधी आमचे स्कोरर, आमच्या स्कोरर समेत जोडायचा आहे. कल्पेश स्मृती आपला 12 प्रतिनिधी, त्याचप्रमाणे 11 यांनी सुद्धा आपला 12 प्रतिनिधी. आमचे स्कोरर जिथे बसलेत त्यांच्या समेत जाऊन थांबायचं आहे. तर प्रमुख मान्यवरांचं इथं स्वागत केलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जगदीशजी देशमुख आपल्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे केपीएल कमिटी वासरी कोंडा प्रीमियर लीग कमिटी यांना विनंती करेन की आप प्रमुख मान्यवरांचं आपण इथं स्वागत करायचंय. मानाची शाल, पुष्पगुच्छ आणि काय भेटवस्तू असेल ती आपण प्रमुख मान्यवरांना प्रदान करायचे. ज्यांच्या कर्तृत्वाने ही स्पर्धा वासरेखोंडा प्रीमियर लीग गेले 5 वर्ष आपण दिमाखत पाहतोय ते सन्माननीय सुधाकर शेठ घारे इथे उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करेन की आपले प्रमुख मार्गदर्शक इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचं आहे. धन्यवाद भाऊ, आपण गेली 5 वर्ष या स्पर्धेला मोठं योगदान आहे. आपल्या माध्यमातून ही स्पर्धा इथे खेळवली जाते त्याबद्दल मी पुनश्चा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन, मायची शाल देऊन जगदीशजी देशमुख त्यांचं स्वागत करतायत. धन्यवाद भाऊ, असंच तुमचे आशीर्वाद या सर्व आयोजकांना राहो हीच अपेक्षा करतो. आणि नुकतेच कोंदोडे ग्रामपंचायत थेट सरपंच प्रमोदजी देशमुख सुद्धा इथे उपस्थित आहेत. आयोजकांना विनंती करेन, त्यांचा सुद्धा इथेच सन्मान करायचा आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ हे सुद्धा आपण त्यांना प्रदान करायचे आहे. सन्मान ट्रॉफी आणि खरोखर दणदणीत यश त्यांनी प्रदान केलं. नुकतीच जी ग्रामपंचायत लढवली गेली त्यामध्ये थेटचे सरपंच प्रमोदजी देशमुख हे सुद्धा इथे उपस्थित, त्यांचा सुद्धा इथं शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जातोय. धन्यवाद प्रमोदजी देशमुख, आपण इथं आलात आणि असंच आमच्या आयोजकांवर प्रेम असो हीच अपेक्षा. रवींद्रजी दाभणे हे सुद्धा उपस्थित आहे. आयोजकांना विनंती करेन. रवीजी लोबी आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान करायचा आहे. सन्मानची ट्रॉफी, मायेची शाल हे आपण त्यांना प्रदान करायचे आहे. कणपे ग्रामपंचायतचे उपसरपंच रवींद्रजी दाभणे हे सुद्धा इथं उपस्थित, त्यांचा इथं सन्मान केला जातोय. धन्यवाद दादा, आपण इथं आलात त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं हार्दिक स्वागत. संदीपजी कुंभार हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. आयोजकांना विनंती करेन. रवीजी लोबी आपण त्यांचा सुद्धा इथं सन्मान करायचा आहे. देवा, त्याच दरम्यान भरतजी थोरवे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण शाल श्रीफल सन्मान ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आहे. अविनाशजी घारे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा वासुदेव भोईर आपण सन्मान करायचा आहे. त्या दरम्यान भरतजी थोरवे, केतनजी बेलोसे, बंटीजी कदम सर्वच मान्यवरांचं आपण येथेच सन्मान करायचं आहे. मॅच स्टार्ट ठेवायचे आपण, फक्त स्कोरने तिकडे लक्ष द्या आणि पंच आपण टायमिंग लावा. स्कोरर ओके,
स्कोरर आणि पंचा आपण टाइमिंग लावायचे 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र होणे गरजेचं आहे आणि जर विकेट हॅट्रिक घेतली नितीन धुळे यांनी ती पिंट्या फुलोरे यांच्याकडून 2000 रुपयाचा रोख रक्कम पारदोषिक या स्पर्धेमध्ये लगावलं गेलंय. धन्यवाद पिंट्याजी फुलोरे. वा जबरदस्त हिट. पहिला चेंडू जातोय फाइन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1-2 चौकार खणखणी चौकार. सर्व मान्यवरांना आपण स्वागत सत्कार करायचं आहे. चला पिंगले बुवाजी आहेत अशोक देशमुख आहेत सर्व मान्यवर व्यासपीठावर त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. आयोजकांना विनंती करून सर्वच मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. संजय देशमुखजी इथं उपस्थित आहेत. बंटीजी कदम आहेत. आयोजक पटापट आपण सर्व मान्यवरांचं इथं सत्कार करायचा आहे. दत्ताजी पिंगळे अशोकजी देशमुख संजीव देशमुख अनंता भोईर बंटीजी कदम आणि प्रभाकर दावणे या सर्वच मान्यवरांचं शाल श्रीफल पुष्पगुच्छ आणि जे सन्मान चिन्ह आपण ठेवलेलं आहे ते देऊन इथं जे सन्मान करायचं आहे. जयजी भोईर हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. प्रभाकरजी त्याचप्रमाणे अनंताजी हे सुद्धा इथं व्यासपीठावर उपस्थित आहे. या सर्व मान्यवरांचं एक यथेच्छ सन्मान आपण करायचा आहे. उत्कृष्ट असा स्पर्धा वासरेखोंडा प्रीमियर लीग पर्व 5वे अतिशय सुंदर असं आयोजन म्हणावं लागेल ते VKPL कमिटीचं भरतजी थोरवे यांचं सुद्धा आपण सन्मान करायचं आहे. कोंदुडा एंड करून गोलंदाजी केली जाते ती नितीनजी धुळे आणि हा हा जबरदस्त चेंडू टाकला होता परंतु लाईन थोडी खराब होती. पंच सांगतात हा वाईड आहे आणि एक वाईड चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवर मार पडला होता नितीन धुळे याला एक मोठा फटका आला होता परंतु त्यानंतर मात्र एक विकेट घेऊन नितीनजी धुळे अतिशय जबरदस्त सुरुवात केली होती परंतु एक वाईट चेंडू फेकून थोडीशी खराब म्हणावी लागेल सुरुवात. दरम्यान बघूया पुढची रणनीती काय आखली जाते. आ हा हा स्टेट ऑन द ग्राउंड मारला लॉंग ऑफ रिझन मध्ये हा चेंडू अडवला जातोय. एक धाव निश्चितच पूर्ण केली जात आहे. ग्राउंड थोडं छोट आहे परंतु नक्कीच गोलंदाजावर हल्ला चढवला जाईल कारण बॅटिंग पेच आहे. नंदूजी रुटे इथं उपस्थित आहेत. बीड ग्रामपंचायतचे सदस्य नंदूजी रुटे यांचं सुद्धा इथेचा सन्मान करायचा आहे आणि सर्वच मान्यवरांचं इथं सन्मान केलं जाईल. मी आयोजकांना पुनश्च एकदा विनंती करेन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रेक्षक वर्गाच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा गेले 4 दिवस अतिशय दिमाखात रंगणार आहे. या दरम्यान नितीन धुळे पुन्हा एकदा आग ओकतोय. थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू फटकावला गेलाय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न अयशस्वी. एक धाव मात्र कंप्लीट केली जात आहे. अतिशय सुरेख ही स्पर्धा आपण अनुभवतोय. नाणेफेक जिंकली गेली होती कल्पेश स्मृती या टीमने आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि तो निर्णय मात्र सार्थ ठरला कारण पहिल्याच ओव्हर्समध्ये नितीन धुळे यांनी एक विकेट घेतली होती. दरम्यान बघूया पुढील चेंडूवर कशा प्रकारे आग ओकतोय आणि हा मात्र सुंदर डिलिव्हरी. डॉट चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडू फेकला जातोय. दरम्यान सर्व मान्यवर इथं आले होते त्यांचा इथेचे सन्मान आयोजकांनी इथं सादर केलाय आणि वारंवार या स्पर्धेमध्ये ते भेट देतील आणि खरोखरच आपण इथं आलात. पुन्हा एकदा भाऊ आपलं इथं स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मॅचकडे बोलतोय. नितीनजी धुळे पुढील चेंडू हा हा ग्लान्स केला गेला आणि तर मात्र रनआउटची संधी परंतु संधी दवडली गेले. एकदम मात्र निश्चितच होते. खरोखरच 25 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे. पहिलं षटक मात्र पूर्ण केलंय. थोडं स्पीडअप वाढवायचं आहे कारण पेनल्टीला जर सामोरं जायचं असेल तर आपण वेल घेऊ शकता कारण आयोजक अतिशय कडक आहेत. कारण जर आपण 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र पूर्ण केलं नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. तर नक्कीच अतिशय सुंदर सामना चालू आहेत आणि सर्व आयोजकांचे मी इथं धन्यवाद व्यक्त करतो. मला कॉमेंटरीसाठी संधी दिली आणि सर्वांची पुन्हा एकदा रजा घेतो आणि यानंतर तुम्ही हे कर देना.
अजिंक्य भुईर यांना विनंती करेन की यानंतर आपण समालोचनासाठी उपस्थित राहायचं. धन्यवाद. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा असं म्हणत आपण गणपती बाप्पाच्या चरणी साकडं घातलं की ही स्पर्धा निर्विघ्नमपणे पार पडू दे. खूप चांगली स्पर्धा आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडेल अशी आपण अपेक्षा करू. महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक हो. राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करू. रायगडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी, हेच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडळा ठाई आणि धर्मरक्षणापायी ज्यांनी श्री समर्थ रामदास स्वामींचा भगवा ध्वज हाती घेतला आणि उरी स्वप्न बालगलं हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं, ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण मानवंदना देऊ. त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ आणि पुन्हा एकदा जाऊ मैदानामध्ये. वासरे खोंडा प्रीमियर लीग 2022 हा तरार पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. कल्पेश स्मृती 11 आणि त्यांच्या विरोधात वंश 11 या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत पाहायला मिळते. टॉस का बॉस या मॅचमध्ये कल्पेश स्मृती त्यांना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलाय. फलंदाजीसाठी प्राचरण केलं प्रतिस्पर्धी वंश 11 टीमला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपवला गोलंदाज नितीन धुले या गोलंदाजानं. 8 डावा त्यानं पहिल्या षटकामध्ये खर्ची केले. या षटकामध्ये धावांचा ओघ पाहायला मिळतोय, आक्रमण पाहायला मिळतंय. झटपट क्रिकेटमध्ये आक्रमण हा तुमचा बचाव असतो आणि त्या आक्रमणाला सुरुवात करतोय. दमदार सुरुवात पाहायला मिळते या षटकामध्ये फलंदाज प्रवीण या फलंदाजाकडून. दोन सिंगल आल्या, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आली आणि पुन्हा चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार होता गोलंदाज. हा चेंडू दडवाल पाहायला मिळतोय. बऱ्याचशा कालांतरानं हा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळतोय. नितीन दुलेचं एक खूप चांगलं शैलीदार षटक आपण पाहिलं, ज्यानं रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली होती. या स्पर्धेमध्ये देखील त्याची छाप आपल्याला पाहायला मिळतीय. हा मोठा फटका अगदी बॅट्समनच्या स्लॉटमध्ये बॉल आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर केलं जात आहे. सीमारेषा पलीकडे दणदणीत षटकार. प्रवीण या फलंदाजाच्या माध्यमातून वैयक्तिक आपल्या 12 या धावसंख्येवरती तो खेळतोय, 13 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप सिलेक्शन पार चांगला आहे. सेफली चेंडू लँड होतोय. वन बाउंस अखेर चेंडू सीमारेषा पार. नक्कीच या स्पर्धेचे सर्वे सर्वा या स्पर्धेचे शिल्पकार वासरेकोंडा प्रीमियर लीगचे आदरणीय सुधाकर शेठ घारे यांच्या शुभाच या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पाडला गेला. उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रायगड जिल्हा परिषदचे त्यांच्या शुभाच या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पाडला गेला आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून जगदीपजी देशमुख जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून फार चांगलं आयोजन आणि फार चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या शुभाच या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडला जातोय. पहिली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीय. गोलंदाज तयार, फार चांगला फटका समोरच्या दिशेनं पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, वेगानं चेंडूवरती जातोय. एक रन्स या ठिकाणी कम्प्लीट केली जाते आणि एका धापीच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. खूप चांगले बॅटिंग करतो या ठिकाणी खेळतोय. ऑन स्ट्राईक प्रवीण, नॉन स्ट्राईक रनवरती फलंदाज दिनेश ज्यानं सिंगलच्या बरोबरीनं स्ट्राईक रोटेट केली आहे. सूरज आतमोडे उत्कृष्ट समालोचक आहेत आणि आज आमच्या समवेत ते जोडले जातील.
एज लागली होती. विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि डायरेक्ट हिट फलंदाज दिनेशला या ठिकाणी परतावा लागेल. मोठा आदरा मिळाला राहुलच्या स्वरूपात आणि दुसरा खऱ्या अर्थाने गडी गमावला जातोय. बॅटिंग करत असताना वंश इलेव्हन टीम कडून, कल्पेश स्मृती इलेव्हन टीम कडून गोलंदाजी फार भारदार पाहायला मिळतीय. भेदक त्यांचा मारा. गोलंदाज पहिली गोलंदाजी आताले नितीननं, त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये त्यानं केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज नितीन तयार आहे. पुन्हा एकदा वेगावरती सॉर होणारा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूकता या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची इथे बहरताना मैदानावरती पाहायला मिळते. एक धाव जरूर या अगोदरच्या पहिल्या चेंडूवरती आली, परंतु त्यानंतरचे दोन्ही चेंडू तो डॉट टाकतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपली जाते. बाकटोबाग दोन चेंडू इथून निर्धाव टाकतोय गोलंदाज नितीन धुले. वेगवान प्रतीचा गोलंदाज आहे. डावखुर हाताचा हा गोलंदाज. बराच चांगला वेग या गोलंदाजाकडे आहे. तितकाच चांगला स्विंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या वेळेस एक दहाव्या चेंडूवरती मिळाली जाईल. एक्स्ट्रा कव्हरवरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. एका दहाव्यापेक्षा जास्त काही मिळत नाही. एका दहावीच्या बरोबरीनं दहा फलक जाऊन पोचेल ते 27 या धावसंख्येवरती. सिंगल डबलच्या सहाय्यानं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आता मैदानावरती चालू आहे. कारण की हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे. या षटकामध्ये जर तुम्ही विकेट खेळपट्टीवरती टिकून ठेवली तर उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये तुम्ही आक्रमण करू शकता. कारण की नितीन धुले एक खूप चांगला गोलंदाज या संपूर्ण परिसरामधील. स्टेअर केलं चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. शॉर्ट मिडऑफवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीनं दहा फलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. सिंगल डबलला भर देण्याचा प्रयत्न मैदानावरती चालू आहे आणि सिंगल डबलच्या सहाय्यानं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मैदानावरती दोन्ही फलंदाज करतायत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय फलंदाज प्रवीण, ज्यानं या अगोदरच्या षटकामध्ये खूप चांगलं आक्रमण केलं होतं. षटक क्रमांक तिसरं इथून संपुष्टात येईल. तीन षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये या ठिकाणी पाणी ड्रिंक्स ब्रेक होतोय. तीन षटकांचा खेळ इथून संपुष्टात येईल. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ 4 धावा. पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. कल्पेश स्मृती आणि त्यांच्या विरोधात वंश इलेव्हन. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष आर्मी आणि त्यांच्या विरोधात असेल अरण्य इलेव्हन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी कॉल करेन की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आर्मी आणि त्यांच्या विरोधात अनन्य इलेव्हन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी कॉल करेन की आपण आपला 12 प्रतिनिधी. मी आदरणीय भानुदासजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. हर्ष शर्मी आणि अनन्य इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी कॉल करेन की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. भानुदास पाटील यांचं सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. देवा भोईर यांच्या शुभाचं या ठिकाणी भानुदास पाटील साहेबांचं स्वागत या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. माईचे उपदर्शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गोलंदाज तयार आहे.
खूप चांगला फटका, क्रिकेट मधील मादक सौंदर्य दडलं होतं या फटक्यामध्ये, परंतु त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. दोन रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि या दोन दाबीच्या बरोबरीनं दाब प्लग जाऊन पोहोचेल ते 30 या धाव संख्येवरती. मागच्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या नितीन दुले या गोलंदाजाने, कमालीची गोलंदाजी त्याची आपण या अगोदरच्या षटकामध्ये पाहिली, परंतु पहिल्या चेंडूवरती खूप चांगला फटका निलेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पंचांनी बोट उंच केलं आणि मोठी विकेट, फलंदाज निलेशला मैदान सोडावं लागेल. पाच षटकांचं 17 असेल आणि प्रत्येकी 17 साठी खऱ्या अर्थानं 25 मिनिटाचा तुम्हाला अवधी असेल आणि त्यासाठी आपण स्पीडअप करायचंय, कारण की प्रत्येक चेंडूवरती आपली टीम मिटिंग नको आहे. प्रत्येक संघासाठी वेळेचं बंधन असेल आणि एक एक खऱ्या अर्थानं षटक तुम्हाला बंधनकारक असणार आहे. वेळेचं बंधनकारक षटक तुम्हाला टाकावं लागेल, कारण की प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी असेल आणि 5 मिनिटाच्या अवधीमध्ये ते षटक संपलंच पाहिजे अशी तंबी आहे आयोजकांच्या वतीनं. बरेचशा नियमाचं पालन तुम्हाला इथून करावं लागेल, कारण की खूप चांगली लीग या ठिकाणी पाहायला मिळते, वासरेकोंडा प्रीमियर लीग. या ठिकाणी झेल ड्रॉप केलं जात आहे, सुटलं जात आहे आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या, दुसऱ्या चेंडूवरती मिळाली विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती मिळती आहे सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. कल्पेश स्मृती 11 टीम खूप चांगली गोलंदाजी करते, ज्यांनी नाणेफेकीचं कौल जिंकलं, टॉस जिंकलं होतं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या निर्णयावरती ते अगदी खरे उतरलेत. खूप चांगली गोलंदाजी, नितीन दुलेसारखा एक वेगवान प्रतीचा गोलंदाज त्या टीमचा हिस्सा आहे. त्यानंतर जयनं खूप चांगली कामगिरी केली, परंतु त्या षटकामध्ये धावा आल्या. प्रेम आता त्या धावसंख्येचा रोख लावण्याचं काम या मैदानावरती करतोय. चांगली फटकेबाजी, प्रवीणचा हा फटका फसलाय, झाल्यात अडकवलंय, मोठी विकेट, अजून एक हादरा मिळाला जातोय कल्पेश स्मृती टीमला. एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज लगेच आपण मैदानावरती पाठवा, कारण की कोणताही विलंब न होता, कोणता वेळ न दवडता आपण लगेच मैदानावरती जायचंय. गोलंदाज तयार आहे, प्रेम खूप चांगली गोलंदाजी, समोरच्या दिशेने फटका फसलाय, हवेच्या अगदी विरोधात हा फटका होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि लॉंग ऑनवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मोठी विकेट, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण की खूप चांगलं झेलला त्याने कॅरी केलं आणि मोठी विकेट होईल मैदानाच्या बाहेर. अजून एक हादरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या वंश 11 टीमला. मैदानावरती पाहायला मिळते 19 मिनिटांचा अवधी तुमचा संपलाय गोलंदाजी करणाऱ्या कल्पेश स्मृती 11 टीमचा. दांडी गोल केली जाते, अजून एक आदरा, विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक साधली जाते या वासरेकोंडा प्रीमियर लीग मधील पहिल्या सामन्यामध्ये. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी, प्रेम या गोलंदाजाकडून पहिली विकेट हॅट्रिक साधली जाते.
षटक क्रमांक 14 अंती 10 फलकावरती 10 बाईत केवल 31 धाबा दुसऱ्या षटकामध्ये 16 धाबा आले होते असं वाटलं होतं की धाबांचा ओक मैदानावरती पाहायला मिळेल आक्रमण पाहायला मिळेल परंतु ते आक्रमण रोखलं उर्वरित येणाऱ्या दोन गोलंदाज नितीन धुले आणि प्रेम या दोन्ही गोलंदाजांना शेवटचं षटक स्लॉगवर घेऊन येतोय भावेश हा गोलंदाज भावेश गोलंदाज तयार आहे डावखुर आताचा फलंदाज लीडिंग एज घेतली जाते आणि मोठी विकेट फलंदाज या ठिकाणी होईल मैदानाच्या बाहेर अजून एक मोठा आदरा विकेटची पडझड तू चल माय आया अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते नवीन फलंदाज हनुमंत मैदानावरती दाखल होतोय एकाच दोन मोठे पटके आता त्याला मारावे लागतील कारण की धावसंख्येला जर इथून पुढे बहर द्यायचा असेल इथून जर पुढे धावसंख्येला वाढवायची असेल तर नक्कीच एकाच दोन मोठे पटके तुम्हाला खेचून आणावे लागतील या स्लॉग ओव्हरमध्ये पाच चेंडूचा खेळ अजूनही इथून पुढे बाकी असेल आणि उर्वरित येणाऱ्या पाच चेंडूमध्ये जर तुम्ही आक्रमण केलं तर सातत्यपूर्वक एक रक्षात्मक धावसंख्या तुम्ही जमा करू शकता कल्पेश स्मृती इलेव्हन टीमनं खूप चांगली गोलंदाजी केली अध्यापक तरी त्यांनी 7 विकेट पटकावल्यात त्यांच्या विरोधात असणाऱ्या वंश इलेव्हन टीमच्या जखड निर्माण केली जाते वारंवार खूप चांगल्या चेंडूची पिकी करतायत सर्व गोलंदाज नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल अनन्या इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात हर्ष आर्मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी कॉल करेन की या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय फ्रेड असेल पुढील चेंडूवरती गोलंदाज भावेश गोलंदाजी मागवरती तयार आहे 33 धाबा आहेत 10 फलकावरती फ्रेडचा बॉल होता परंतु खूप चांगला वेग पाहायला मिळते अचूकता या गोलंदाजाकडे आहे आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचा खेळ इथून संपला जाईल दोन चेंडूचा खेळ इथून संपला जातोय दुसऱ्या चेंडूवरती पंचाचा 9 चेंडूचा इशारा आला होता फ्रीट होती फ्रीटवरती मुभा होती मोठा फटका मारण्याची परंतु बॅटान बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही गोलंदाज तयार आहे ब्लॉक ऑलला टाकलं होतं बॉल चेंडूला क्रिकेटरमधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या चेंडूचा उपयोग या ठिकाणी केला जातोय फलंदाजांना अगदी जकड निर्माण केली आहे फलंदाजांना गोलंदाज मारूच देत नाही हात खोलू देत नाहीयेत आणि पुन्हा एकदा एक धावे चेंडूवरती मिळायला जाईल आणि एका धाबीच्या बरोबरीनं दापलक जाऊन पोचेल ते 34 या धावसंख्येवरती 34 धावा दापलकावरती लागले जात आहे सिंगल डबलला जे प्राधान्य द्यायचं होतं त्या ओव्हरमध्ये त्यांना दिलं परंतु उर्वरित येणाऱ्या शेवटच्या दोन षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं होतं कारण की एक आव्हानात्मक टार्गेट म्हणण्यापेक्षा एक रक्षात्मक टार्गेट तुम्हाला सेट करणं फार गरजेचं होतं ऑन साइड रिजन मध्ये हा फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण थोडासा खराब पाहायला मिळेल फंबल पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाकडून आणि तदनंतर सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलं आणि दोन रन्स या चेंडूवरती मिळायला जातील दोन धाबीच्या बरोबरीनं दहा फलक जाऊन पोचेल ते 36 या धावसंख्येवरती सिंगल डबलवरती भर देत आहेत फलंदाज धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न परंतु उर्वरित येणारा आता शेवटच्या दोन चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज भावेश तयार आहे अकुल टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती चांगला फटका पाहायला मिळतोय फाईन लेग सीमारेषा क्लिअर केली लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार मी हर्ष आर्मी इलेव्हन टीमच्या कॅप्टनला कॉल करेन की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं हर्ष आर्मी इलेव्हन टीमच्या कॅप्टनला मी कॉल करेन की आपण या ठिकाणी अतिश लोटे आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं अतिश रुटे यांना मी कॉल करेन की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं आणि इनिंग संपाच्या आतमध्ये तुम्ही या आपण का देखील ऑन साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे एक धाव कंप्लीट केली जाते फेकी देखील चांगली पाहायला मिळते परंतु कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळेल तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का
परंतु दोन रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. दोन दाबीच्या बरोबरीने दापलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. 23 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थाने इनिंग या ठिकाणी कंप्लीट केली आहे. खूप चांगली नियमांचं पालन या ठिकाणी केलं जात आहे. खूप चांगलं स्पीडअप या ठिकाणी आपले या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि वेळेवरती जो बंधन तुमच्यासाठी असेल, कारण ते त्या बंधनासाठी प्रत्येक संघाने आम्हाला या ठिकाणी सपोर्ट करायचं, सहकार्य करायचंय. वेळेमध्ये अगदी सामने संपले पाहिजेत. नेक्स्ट टॉस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष शर्मी आणि अनन्या 11 या दोन संघाचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. हर्ष शर्मी 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी या टॉस करण्यासाठी. अतुलजी देशमुख यांच्या शुभाचे या ठिकाणी टॉस केले जाईल. हर्ष शर्मी आणि त्यांच्या विरोधात अनन्या 11 या दोन संघादरम्यान टार्गेट या ठिकाणी सेट केलंय 42 धावेंचं. 42 धावा या ठिकाणी जमवलेत आणि 43 धावेंचं टार्गेट असेल प्रतिस्पर्धी कल्पेश स्मृती 11 टीम समोर. एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये आणि एकंदरीत उर्वरित येणाऱ्या 3 षटकामध्ये धावसंख्येवरती रोक लावण्याचं काम केलं. परंतु शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या दहा धावा त्या षटकामध्ये कुठून काढल्या फलंदाजानं आणि तदनंतर 42 धावांपर्यंत पोहोचला. मध्ये 43 धावांचं संरक्षण करायचंय तो 11 टीमला. परंतु ज्या धावा खऱ्या अर्थाने जमवण्यासाठी अगदी कष्टाचे परिकष्टा मैदानावरती करावी लागत होती फलंदाजांना, तीच परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळेल का. चेंडू द्या, बॉल द्यायचा बॉल आणि उर्वरित येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 43 धावांचा पाठलाग केली जाईल का हे ऐकवण्यासाठी आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो सूरजजी आतमोडे यांना. हॅलो, पहिलीच मॅच कल्पेश स्मृती आणि 11 मध्ये. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 43 धावांचं लक्ष आहे ते कल्पेश स्मृती संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे, नितीन धुळे आणि गणेश देशमुख. तर शेवट पहिली ओव्हर घेऊन आलाय तो गोलंदाज निलेश भद्रिके. पहिलाच बॉल निलेशचा. नितीन ऑन साईडला थोडंसं
पुल करण्याचा प्रयत्न करत होता आणि पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला। उत्तम देशमुख यांचा संघ या वेळेला मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय, ज्यांना पहिल्या सत्रामध्ये 42 धावा जमा केल्या, 43 चं लक्ष्य सेट केलं आणि दुसऱ्या सत्रामध्ये मयूरजी लोबी यांचा कल्पेश स्मृती 11 संघ फलंदाजी करतोय। पुढचा बॉल अगदी समोर खेळलेत, लॉन्ग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मिड विकेट वरून आला, फार चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा मिळाल्या। प्रवीणचं कौतुक केलं पाहिजे, फार चांगली क्षेत्ररक्षण, फार चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं मिड विकेटमधून धावत येऊन केलं आणि 2 धावा वाचवण्याचं काम केलं। निलेशच्या दुसऱ्या बॉलवरती 2 धावा येत आहेत, 2 धावांच्या मदतीनं नितीन धुळे आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय। चांगली मॅच पहिली। हॅलो, हलक्या हातानं ग्लान्स करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग करू शकत नाही आणि निलेशची अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे, 4 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजामार्फत टाकले गेलेत आणि केवळ त्यांना धावा खर्च केलेत त्या 3। 43 धावा वाचवत असताना चांगली सुरुवात करतोय तो निलेश वंश 11 संघासाठी। हा यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू आणि 5व्या चेंडूवरती मोठी विकेट जातीय ती बॅट्समन गणेश देशमुखची। पाच चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज निलेशनं, अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। 3 धावा त्यांना खर्च केल्या, एक महत्त्वाची विकेट मिळाली आणि नवीन बॅट्समन जयवंत धुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। जयवंत आणि नितीन दोन्हीही बंधू आता मैदानामध्ये आहेत आणि आपल्या कल्पेश स्मृती संघासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे। येणाऱ्या 25 चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची गरज आहे। चांगली मॅच वासरेकोंडा प्रीमियर लीग 2022 5व्या पर्वामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। जयवंत एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेअर आहे, नितीन एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेअर आहे, चांगला खेळ आता करावा लागणार आहे, परंतु त्यांच्या समोर निलेशची अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे। बॅकफुटवरून कट केलाय, कव्हर्सच्या डोक्यावरून पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा पहिला चौकार येतोय जयवंत धुळेच्या बॅटमधून। पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 7, एक बॅट्समन आउट झालाय आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये गरज असेल ती 36 या धावसंख्येची। 9च्या अस्किंग रेटनं आता धावा जमा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या कल्पेश स्मृती संघाला। वंश 11 संघानं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली, स्पेशली कौतुक केलं पाहिजे निलेशचं आणि दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो गोलंदाज। दिनेश पाटील खरं तर लोकल बॉय, घरच्या मैदानावरती खेळतोय
आणि घरच्या प्रेक्षकांसमोर आता चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. समोरच्या बाजूला विचार केला तर दोन्हीही धुळे ब्रदर्स मैदानामध्ये उभे आहेत आणि यांना आता चांगला खेळ करावा लागणार आहे. पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर आहे आणि तीन खेळाडू तुम्हाला बाहेर ठेवण्याची परमिशन असते, मुभा असते. डीप एक्स्ट्रा कवरमध्ये एक खेळाडू आहे, लॉंग ऑन लेग खेळाडू आहे, एक खेळाडू मिडविकेटमध्ये, उर्वरित सगळे खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, चांगली प्लेसमेंट होती, तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. भैरवनाथ एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय शुभमजी शिर्के यांचं या ठिकाणी आगमन होतंय. वासरे खोंडा प्रीमियर लीग 2022 त्यांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय नंदकुमारजी शिर्के यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय, मनपूर्वक स्वागत. प्लेसमेंट फार चांगली होती, अगदी मनगटाचे वापर केले जात आहेत हे फटके खेळण्यासाठी. खोलवर टप्प्याचे चेंडू जास्त प्रमाणामध्ये हाताळले जातात गोलंदाज दिनेश पाटीलकडून आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल येते. जयवंतला आता स्ट्राईक मिळतोय, ज्यानं पहिला चौकार या इनिंगमधला लगावला होता आणि आपले इरादे स्पष्ट केले होते. तर दुसऱ्या बाजूनं नितीन सिंगल डबल्सनं धावसंख्या जमा करण्याचं काम करतोय. दिनेश चांगल्या रीतीनं गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटक. बॉल आमचे अंपायर सांगतायत वाईड आहे, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव मिळते आहे. फार चांगली नियमावली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 25 मिनिटांमध्ये तुम्ही इनिंग कम्प्लीट केली नाही तर तुम्हाला उर्वरित वेळेमध्ये दोन खेळाडू जे 38 सर्कलच्या बाहेर असतील त्यांना 38 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. एक चांगली नियमांची अंमलबजावणी. या वेळेला प्रॉपर हुकचा पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय आणि या इनिंगमधला पहिला षटकार. एका चांगल्या पोझिशनमध्ये आली आहे बॅटिंग करणारी कल्पेश स्मृती टीम. एकूण धावसंख्या झाली आहे ती 15, आता 28 धावसंख्येची गरज असणार आहे. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू आहे. जयवंत जसं नाव आहे या खेळाडूचं तशीच कामगिरी देखील पाहायला मिळते. बॉलिंग आणि बॅटिंग या दोनही डिपार्टमेंटमध्ये आपल्या संघासाठी संकटमोचक ठरलाय. दिनेशचा हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय मिड विकेटच्या मधून आणि हा बॅक टू बॅकचा दुसरा मोठा षटकार. अतिशय चांगली फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. 21 रन 21 धावा धावफलकावर. हा कट केलाय बॉल, थोडासा खेळाडू त्या ठिकाणी फंबल झाला आणि बॉल आला डीप पॉइंट थर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा लगातारचा तिसरा मोठा फटका. पंचवीस धावा धावफलकावरती एकटा लढतोय, टीमला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. जयवन फटका फसलाय यष्ट्यांच्या मधोमध, प्लम पकडले पंचांनी, पंचांचं बोट आकाशाकडे आणि परत यावं लागणार ते जयवन धुळेला. पाच चेंडूंमध्ये 20 धावांची बहारदार खेळी केली, दोन षटकार आणि दोन चौकारांचं योगदान पाहायला मिळालं आणि त्याच्या या फटकेबाजीनं मॅच मधली हवा काढण्याचं काम केलंय. 11 मिनिटांचा अवधी जवळजवळ संपलाय दोन षटक खेळण्यासाठी. दोन ओव्हर नंतर टीमचा एकूण स्कोर झालाय तो 25. 18 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 18 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे आता वंश इलेव्हनच्या
गोलंदाजांना आणि मॅच सोपी करण्याचं काम केलं ते जयवंत धुळेनं. नवीन बॅट्समन ऋषिकेश कदम, नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऋषिकेश पेरणेकर सांडशीचा हा खेळाडू आहे आणि पुन्हा एकदा तिसरी ओव्हर करण्यासाठी येतोय तो गोलंदाज निलेश. निलेशनं पहिली ओव्हर फार चांगली टाकली होती, त्यानं केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, महत्वाची एक विकेट त्याला मिळाली होती. परंतु आता मात्र त्याच्यावरती फार जबाबदारी असणार आहे. 11.5 मिनिटांचा अवधी आतापर्यंत संपलाय आणि विद इन 25 मिनिट्स तुम्हाला ही इनिंग कंप्लीट करायची आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर यॉर्क, थोडंसं बॅट्समनला स्ट्रगल करावा लागतोय बॉलच्या मिरिटपर्यंत जाण्यासाठी. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 17 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी वंश इलेव्हन टीमला डॉटबॉल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये टाकावे लागणार आहेत, पार्टनरशिप तोडावी लागणार आहे, बॅट्समनवरती प्रेशर क्रिएट करावं लागणार आहे. परंतु कल्पेश स्मृती टीम एक सहजरित्या खेळत असताना पाहायला मिळते. थोडंसं मिसकम्युनिकेशन, खराब थ्रो, एक रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट होत आहेत. खरं तर थोडासा दबाव पाहायला मिळाला. 18 धावा वाचवत असताना मानसिक दबाव असतो ना, तो मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळाला. थ्रो करताना थोडीशी चुकी झाली, बॅकअप नव्हता आणि ज्या ठिकाणी कदाचित विकेट ठरली असती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा मिळून जात आहेत त्या वंश इलेव्हन संघाच्या विरोधामध्ये कल्पेश स्मृती संघाला. एकूण धावसंख्या होती आहे ती 28, 15 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. वारंवार फील्ड पोझिशनमध्ये चेंजेस केले जात आहेत. पॉवर प्लेचे निर्बंध आता संपलेत, क्षेत्ररक्षण आपल्याला थोडंसं विखुरलेलं पाहायला मिळतंय आणि यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन भिसावतोय आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय. असताना सहजरित्या चेंडूचा वेध घेत तो समोर गेला, हातामध्ये बॉलला विसावून घेतलं आणि हा तिसरा बॅट्समन आउट झाला. विकेट येणं फार गरजेचं आहे वंश इलेव्हन संघासाठी. विकेट येत आहेत परंतु धावा फलकाला, धावांना लगाम लावणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. एकूण धावसंख्या 28 आहे, 15 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. प्रेम, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीला आलेला नितीन धुळे अजूनही मैदानामध्ये कायम आहे. समोर खेळले चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. नो बॉलचा इशारा आलाय, ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे आणि 1+1 2 धावा मिळतात. खरं तर नशिबाची साथ पूर्णपणे लाभतीय ती कल्पेश स्मृती संघाला. या अगोदर एक रनआउटचा चान्स चुकला, 3 धावा मिळाल्या, आता विकेट होती परंतु नो बॉल असल्या कारणास्तव ही विकेट ग्राह्य धरली जाणार नाहीये. यापुढील चेंडू फ्रीट असेल. एकूण धावसंख्या आहे ती 30, येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. आता यावाला खराब चेंडू, दिशा दिली आहे, फक्त बॅट फिरवली आहे आणि वाऱ्याच्या वेगानं जाणारा हा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आणखीन एक दिमागदार चौकार. करणाऱ्या टीमसाठी मॅच इझी आहे. ती बॅटिंग करणाऱ्या कल्पेश स्मृती इलेव्हन संघासाठी कोणीही संघ मालक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना कमिटीच्या वतीनं निवेदन आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वासरेखुंडा प्रीमियर लीग 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
शुभमजी शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत पुनश्च एकदा। एकूण धाव संख्या आहे 34, 9 धावांची गरज आहे। हा चेंडू मिडविकेट मध्ये बरीच मोठी गॅप आहे। जयवन चांगली बॅटिंग करतोय, क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय, थ्रो प्रॉपर येत नाही आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात। 7 धाव संख्येची गरज आहे। एकूण धाव संख्या झाली आहे 36। 13 धाव संख्येवरती नितीन धुळे खेळतोय। बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर पूर्णपणे कमी केलं आणि त्यानंतर नितीन मात्र सामन्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय। हा लूज बॉल कमी गतीनं टाकलेला हा चेंडू, व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं। सिंगल मिळते या बॉलवरती, एकेरी धावेनं टीमचा एकूण स्कोर होतोय 37। 37 रन स्कोरबोर्डवरती येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 6 धाव संख्येची गरज आहे। यानंतर हर्ष आर्मी, किरणजी पाटेकर आणि शुभमजी शिर्के यांचा संघ मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे, ज्यांना टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे। ही इनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय आणि त्यांच्या विरोधामध्ये उत्तमजी भोईर यांचा अनन्य 11 संघ आमच्या भेटीला येणार, यात मात्र शंका नाही आहे। परंतु या मॅचमध्ये कल्पेश स्मृती म्हणजे मयूरजी लोबी यांच्या संघाचं खरं तर आपल्याला वर्चस्व अगदी सुरुवातीपासून पाहायला मिळालंय। राहुल चौथा षटक करण्यासाठी आलेत। पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती बॉलला रिलीज केलं होतं, विकेटकीपरच्या हातामध्ये जातोय आणि डॉट बॉल येतोय। 11 चेंडू शिल्लक आहेत, 6 धाव संख्येची गरज आहे। नितीन चांगल्या रीतीनं इनिंगला पुढे घेऊन जातोय आणि हा खराब फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगमध्ये फक्त दिशा दिली आहे। हैदराबादी फटका पाहायला मिळाला आणि ही येते नितीन धुळेच्या बॅटमधून। कॅच घेतली जातीये आणि हा चौथा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणारे मयूर कल्पेश स्मृती संघाचा। पाहिजे आमच्या डीजे ऑपरेटरचं अजय डीजे मोहिली, आमच्या उपसरपंच जितेंद्रजी घरत यांची ही सगळी मंडप डेकोरेटरची व्यवस्था आहे। सातत्यानं गेली कित्येक वर्ष मंडप डेकोरतात आणि चांगलं नियोजन त्यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळत असतात। अतिशय चांगलं संगीत त्यांच्या डीजे ऑपरेटरकडून वाजवलं जाते। फक्त 2 धावांची गरज आहे। अकू टप्प्याचा बॉल खूपच बाहेर टाकलाय आणि पंच घोषित करतायत। कल्याणी घोरपडे सर सांगतायत की हा बॉल वाईड आहे, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव मिळते, 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी। हर्ष आर्मी टीमनं लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय मॅच संपल्यानंतर लगेच। हा बॉल मागच्या बाजूला आणि ही विनिंग रन कंप्लीट होतीये। हा सामना जिंकलाय तो बॅटिंग करणाऱ्या वंश 11 संघाच्या विरोधामध्ये कल्पेश स्मृती 11 संघानं। वेल प्लेड कल्पेश स्मृती 11 टीम आणि वेल प्लेड वंश 11 टीम, तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी विश यू ऑल द बेस्ट। हर्ष आर्मी टीमनं लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय, क्षणाचाही विलंब न लावता हर्ष आर्मी टीमनं लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय। टन केलं 1 ओव्हर मध्ये, ज्यानं 3 धावा खर्च केल्या 4 विकेट घेतल्या तो प्रेम जोशी ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। मी आदरणीय नंदकुमारजी शिर्के साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं
वितरण करायचे आदरणीय